नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. आज मी आहे इथे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयामध्ये. मुंबईतलं अतिशय जुनं असणारं असं हे संग्रहालय आहे, फार महत्त्वाचे म्युझियम आहे. केवळ मुंबईतलंच नाही, खरं म्हणजे देशातले जी पहिली तीन जुनी प्राचीन अशी म्युझियम्स आहेत त्यापैकी हे एक आहे. आज मी इथं मुद्दाम आलेलो आहे. याचं कारण असं आहे की अनेकदा आपण बाकी सगळ्या विषयांबद्दल बोलत असतो, पण कलेच्या अनुषंगानं आपण किती साक्षर आहोत हा मुद्दा वारंवार पुढे येत असतो. संगणक साक्षरतेबद्दल आपण बोलत असतो, बाकी साक्षरतेविषयी बोलत असतो, पण कलेच्या अनुषंगानं जी आपली साक्षरता आहे, आपली जी यत्ता आहे, त्या अनुषंगानं मात्र आपण अनेकदा बोलत नाही. रवींद्रनाथ टागोरांनी कैक वर्षांपूर्वी सांगितलं की कलेचं बोट तुम्ही सोडता कामा नये किंबहुना कलेचं बोटच तुम्हाला खऱ्या अर्थानं जगण्याचा अर्थ सांगतं, जगणं काय आहे हे शिकवतं. पण तरीसुद्धा आपण मात्र कलेचं बोट सोडतो आणि नंतर कला आपल्याला सापडतच नाही. कला मग चित्रकला असेल, शिल्पकला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, गायन असेल, काही असेल, ही कला ही जर तुमची अभिव्यक्ती असेल, कला हे अभिव्यक्तीचं साधन असेल, माध्यम असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कलेचं महत्त्व समजणं, कलेचं बोट पकडणं हे किती आवश्यक आहे. आणि अशा वेळी भाऊदाजी लाड संग्रहालयामध्ये मी आलेलो आहे. तुम्ही कल्पना करा की हे इतकं जुनं संग्रहालय आहे, म्हणजे अगदी 1872 स्थापना झालेलं वगैरे असं संग्रहालय आहे. आणि या संग्रहालयामध्ये 5000 अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे सगळा इतिहास समजतो. आणि एक लक्षात घ्या की संग्रहालयामधल्या ज्या गोष्टी असतात त्या केवळ त्यांना व्हिज्युअल महत्त्व असतं असं नाही, एका अर्थानं त्या गोष्टी सांगतात संस्कृतीच्या. ही सगळी संग्रहालय जी आहेत त्याच्यामधून समजतं की तुमची संस्कृती काय आहे, तुमचा इतिहास काय आहे. मानवी समुदायाची संस्कृती आणि कहाणी सांगणारी अशी ही संग्रहालय आहेत. खरं म्हणजे हे संग्रहालय एक वेळ अशी होती की हे संग्रहालय जवळपास संपेल की काय अशी अवस्था आली होती, पण ते संग्रहालय पुन्हा उभं राहिलं, पुनर्स्थापना झाली. हा पहिला प्रयोग होता देशामधला PPP, म्हणजे खाजगी आणि या प्रकारच्या पार्टनरशिपचा. सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र एकत्र आलं आणि त्याच्या माध्यमातून या संग्रहालयाची पुनर्स्थापना झाली. त्यामुळे या संग्रहालयाची पुनर्स्थापना हा एक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे मी आज काही चित्रकारांशी बोलणार आहे, मी आज काही बाकी कलावंतांशी बोलणार आहे, कलासक्त लोकांशी बोलणार आहे आणि समजून घेणार आहे कलेचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व, कलेचं आपल्या जगण्यातलं महत्त्व. त्यासाठी आपली यत्ता कंची कलेच्या क्षेत्रातली आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपण खरे साक्षर आहोत का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मुद्दाम इथे मी याच्यामध्ये आलेलो आहे. आणि या भाऊदाजी लाड संग्रहालयामध्ये मी आलेलो असताना हिमांशू कदम मला भेटलेले आहेत. हिमांशू, तुमचं स्वागत या शोमध्ये. आवाज महाराष्ट्राचा हा आमचा विशेष कार्यक्रम आहे आणि तुमच्यासारखा क्युरेटर, त्याला काय अभिरक्षक वगैरे काय म्हणतात, म्हणजे अनेकदा मराठी शब्द असे आहेत की त्यापेक्षा इंग्रजी फार सोपं असं वाटतं, पण तुम्ही इथे अभिरक्षक म्हणून काम करता. मला असं वाटलं की जरा तुमच्या सोबत हे संग्रहालय काय आहे ते समजून घ्यावं, म्हणून मी मुद्दाम इथे आलेलो आहे. आपण जाऊया. भाऊदाजी लाड संग्रहालयात संजयजी आपलं स्वागत आहे. तुम्ही आलात आमच्यासाठी खरंच आनंददायक गोष्ट आहे, कारण की आज संग्रहालय हा विषय जर म्हटला तर तो तसा एवढा जनमानसात पॉप्युलर नाही आहे आणि तुम्ही हा खरंच एक चांगला विषय हाताळल्याबद्दल आमच्याकडून तुमचं अभिनंदन. तरी संग्रहालयात स्वागत घेताना मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे. ही जी आपण जे टर्न स्टाईल ह्याला म्हणतात आणि हे लंडनमधून त्यावेळेला इम्पोर्ट केलं गेलं की लोकांचा काउंट ठेवण्यासाठी, आणि हे अजूनही तसेच्या तसं फंक्शनिंग आम्ही पुन्हा रेस्टोरेशनच्या वेळेला केलं. ज्या संग्रहालयाचं पुनरुज्जीवन झालं त्यावेळेला हे मशीन पुन्हा काम कार्यरत झाली. तर तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्या इथे सदक म्हणजे लंडनमधली जी जागा आहे त्याचं नाव त्याच्यामध्ये आहे. बघा आता म्हणजे तुम्ही मला मागाशी म्हणालात की साधारणपणे 5000 महत्त्वाचे ऑब्जेक्ट्स इथे आहेत. असं आहे की हे संग्रहालय जुनं आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे, पण अशा कुठल्या गोष्टी वेगळ्या आहेत की ज्याच्यासाठी या संग्रहालयामध्ये आलं पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे? म्हणजे मुंबईतलं हे सर्वात जुनं संग्रहालय जसं मी बघितलं मागाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही म्युझियममध्ये फक्त जेव्हा पुनर्संवर्धन झालं आणि म्युझियमची नवीन स्टोरी जेव्हा आम्हाला सांगायची होती तेव्हा आम्ही सिम्पल एक डोक्यामध्ये ठेवलं की भाऊदाजी लाड आणि जॉर्ज बर्डवूड जे म्युझियमचे सर्वात पहिले क्युरेटर होते त्यांनी इंडस्ट्रियल आर्ट हा प्रकार म्युझियममध्ये रुजवला गेला. आणि त्या दरम्यान जेव्हा मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा प्रिन्स अल्बर्ट यांनी जी औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जे ज्या गोष्टी इथे आणल्या गेल्या त्याच्यामुळे कशा गोष्टी बदलल्या गेल्या
हे या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं सर्वात एक सुंदर एक्झाम्पल आपल्या समोरच आहे, आपण इथे म्हणतोय मी ते, हे जे आयव्हरी जे सध्या ऑफकोर्स बॅन आहे, आपण नाही पाहू शकत, पण तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांच्या जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं, आपल्या शिवपार्वती आहेत, तुम्ही त्यांची पोस्टर बघितली तर अतिशय 19व्या शतकातली रोमॅन्टिसिझम ही जी कल्पना आहे ती इथे गोवली जाते. आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं आपल्या आपल्या भारतीयातली जी आपली भारतीय जी कला आहे त्याच्यामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यामध्ये तुम्ही असे अशी उदाहरणं नाही पाहू शकत. त्याच्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं सर्वात बनतं, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्ही त्यांचे हावभाव बघू शकता. हे अतिशय 19व्या शतकातली जी जी जे सगळ्या गोष्टी बदलत होत्या, जग बदलत होतं, जग एकत्र येत होतं, त्याचं हे सर्वात सुंदर उदाहरण आहे. तसंच तुम्ही शिव जर आपण डान्सिंग शिव म्हणजे नटराज ही जर ह्यांची जर शिल्प पाहिलं तर ते अतिशय वेस्टर्नाइज फॉर्ममध्ये आहे. तर तसं ह्या म्युझियममध्ये म्हणजे संग्रहालयात अशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे ईस्ट आणि वेस्ट, पूर्व आणि पश्चिम ह्या एकत्र येऊन त्याची त्याची एक नवीन वेगळी स्टोरी सांगत जातात. अरे वा, प्रभाकर कोळते सुद्धा आपल्यासोबत आता आलेले आहेत, कमलेश देवरुखकर आहेत, शर्मिला फडके आहेत. या तुमचं स्वागत शर्मिला, या. कारण शर्मिलाचं या संग्रहालयाशी आणखी वेगळं नातं आहे, ती विद्यार्थिनी पण आहे इथली. शर्मिला, मी आता असं विचारत होतो हिमांशूला की मुळामध्ये जमशेदभाई जिजीभाई असतील किंवा लाड असतील ह्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की जर तुम्हाला शहर मोठं करायचं असेल तर त्यामध्ये कलेचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मी असं ऐकलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं नाव जे आहे ते जे जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड इंडस्ट्रीज असं होतं. नंतर लोकांना हे कळलंच नाही की कलेचा उद्योगाशी संबंध काय, पण हे जे नातं आहे हे सांगण्याचा प्रयत्न फार महत्त्वाचा असतो. तुम्ही स्वतः कसं बघताय याच्याकडे? नाही, ॲक्च्युली जे जे स्कूल ऑफ आर्ट काय किंवा त्या काळातल्या सगळ्या कला शिक्षणाची सुरुवात जसं कोळते सर मगाशी म्हणाले क्राफ्टच्या ह्याच्यातून झाली. क्राफ्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे किंवा ती म्हणजे कला हा कलेकडे क्राफ्ट या दृष्टिकोनातून बघितलं गेलं, त्याच्यामुळे मग साहजिकच इंडस्ट्रीशी त्याचं जवळचं नातं होतं. आता भाऊदाजी लाड वगैरे सारखे म्युझियम पण त्या काळातले जी क्राफ्ट कंटेम्पररी आर्ट जे होतं म्हणजे जे जे स्कूलमध्ये क्राफ्टच्या संदर्भात काय चालू आहे किंवा कोरीव कामाचे जे काही मुंबई शहरामध्ये त्या काळात जे इलाख्यामध्ये जे प्रकार होत होते ते डॉक्युमेंट करण्याच्या दृष्टीने भाऊदाजी लाड म्युझियम ची सुरुवात जास्त झाली म्हणजे त्यावेळी. प्रभाकर कोळते आत्ता आपल्यासोबत इथे आहेत, मला प्रभाकर कोळतेंशी पण गप्पा मारायच्या आहेत. एक बघा, म्हणजे मगाशी आपण जे चर्चा करत होतो की साधारणपणे कला साक्षरतेच्या अनुषंगानं आज मी प्रामुख्याने बोलतोय, आपण संगणक साक्षरतेबद्दल बोलतो, बाकीच्या अनेक गोष्टींबद्दल बोलत असतो, पण कला साक्षरतेबद्दल मात्र बोलत नाही. कलेचं बोट आपण सोडतो आणि नंतर कला सापडत नाही. तुम्हाला असं वाटतं का की एक कलावंत म्हणून चित्रकार म्हणून कलेचं बोट आपण समाज म्हणून सोडलेलं आहे असं काही वाटतं? बिलकुल, बोट सोडून सोडलं आहे एवढंच नव्हे तर बोक तोडून टाकलेलं आहे. त्यामुळे आता कोणाचं कोणी कोणाचं बोट पकडायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं म्हणजे संबंध मानवी जीवनाची सुरुवात चित्रकलेतून झालेली आहे. म्हणजे गुहेत राहणाऱ्या माणसाने ती चित्र म्हणून काढली नाहीत, त्याचा तो नेहमीचा जीवनमरणाचा प्रश्न होता. त्यासाठी अमुक गायला मेमाऊतला कसं मराठ्याचं आणि मग आपलं पोट 10 दिवसच्यावेळी 40 दिवस कसं भरेल याची तो चिंतेत होता. त्याच्यात त्यांनी जी काढलेली चित्र आहेत त्याला आज आपण चित्र म्हणतो, पण तेव्हा त्यांनी चित्र म्हणून ती काढली नव्हती. तेव्हा त्याने आपला मार्ग शोधत होता जिवंत राहण्याचा. कमलेश देवरुखकर पण आपल्यासोबत आहेत. कमलेश देवरुखकर, तुम्ही माध्यमांमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि प्रभाकर कोळतेंच्या अनुषंगाने आपण बोलत होतो. एक मला सांगा, म्हणजे मीडिया म्हणून तुम्ही जे बघता आहात की चित्र हे एक माध्यम आहे, कला हे एक माध्यम आहे, पण माध्यमांचा एवढा गलबल आहे, आपण असं म्हणतो की हे जग माध्यमांचं, पण माध्यमांचं जग म्हणजे जणू काही फक्त सोशल माध्यमं किंवा काही एवढीच माध्यमं आहेत असं वाटतं. खरं म्हणजे माध्यमांच्या गलबल्यामध्ये, माध्यमांच्या रेट्यामध्ये कलेचं, कला हे माध्यम आहे हे फार ठळकपणे जाणवलं पाहिजे, प्रत्यक्षात उलटंच घडतं आहे, काय वाटतं? मला असं वाटतं की एकतर स्पेशली न्यूज मीडियात काम करताना कलेकडे दुर्लक्ष होतं बऱ्याचदा आणि त्या धबडग्यात बेसिकली कलाकारांना द्यायला, चित्रकलेला द्यायला, दृश्यमाध्यमांना द्यायला वेळच नाही मिळत. पण त्यातही आता समजा आपण म्युझियममध्ये आहोत तर म्युझियम जसं प्रत्येक गोष्ट जतन करत आहे चिन्हसारख्या नियतकालिकातून, गायतोंडेंसारख्या स्पेशल इश्यू इतका ग्रंथस्वरूपात मांडला त्यांनी, तर हे एक लिटरेचर म्हणून जसं जतन होत आहे तसं व्हिज्युअल मीडियाची पण एक जबाबदारी आहे. जर व्हिज्युअल मीडियाला म्हणजे दृश्य न्यूज मीडियाला जर जमत नसेल तर ॲटलिस्ट
काही लोकांनी काही संस्थांनी एकत्र येऊन त्या चित्रकाराचा तो कलाकार कसा घडला त्या कलाकाराची त्यांच्यावरती डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, म्हणजे व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, त्याच्या मूळ गावी जाऊन म्हणा, त्याच्या त्याची कलाकार म्हणून जडणघडण म्हणा, अशा पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे असं मला वाटतं. मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. शर्मिला, मगाशी आत्ता कमलेशनं चिन्हाचा उल्लेख केला, मला असं वाटतं की चिन्ह हा फार महत्त्वाचा प्रयोग आहे, त्या प्रयोगाबद्दल काय वाटतं? चिन्हनी चित्रकारांच्या कामाला पहिल्यांदा मराठीमध्ये आणलं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे त्यांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन, एखादा चिबुलकर असतील किंवा गायतोंडे, बर्वे, हे चित्रकारांबद्दल लोकांनी ऐकलेलं असतं, पण नक्की ते कसे घडले, त्यांचं काम काय, त्यांच्याबद्दलच्या कहाण्या, हे सगळं चिन्हांनी अतिशय बारकाव्याने. भास्कर कुलकर्णींसारखा चित्रकार की ज्यांनी मधुबनी आणि वारली चित्रकला जगापुढे आणली, ती चिन्हामुळेच माहिती झाली. तर हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतं चित्रकलेकडे जर लोकांना आकर्षित करायचं असेल तर चित्रकार कळला पाहिजे, चित्रकाराची प्रेरणा कळली पाहिजे. हिमांशु, या सगळ्या संदर्भामध्ये बहुदाजी लाड संग्रहालय किती महत्त्वाचं आहे आणि काय? सध्याच्या काळात संग्रहालय हा हे ह्याची महत्त्व म्हणजे मी नुसतं सांगू नाही शकत, कारण काय जिथे संग्रहालय आहे म्हणून आजूबाजूचं शहर आहे आणि शहर आहे म्हणून संग्रहालय, म्हणजे हे ह्या दोघांचं एवढं घट्ट नातं आहे की जे आपण नाही एकमेकांपासून वेगळे करू शकत. जसे कोलते सर आता म्हणत होते किंवा शर्मिला यांनी जे मुद्दे मांडले हे सर्वात खरंच महत्त्वाचे आहेत, कारण काय जर कला जगली तर आपण जगू, कारण काय माणूस कलेशिवाय नाही राहू शकत आणि हे देवाणघेवाणीचं नातं आहे. त्याच्यामध्ये जर आपण ह्या गोष्टींबाबत खरंच गंभीरपणे विचार नाही केला तर ह्याचे फार गंभीर परिणाम आपल्यावर आपल्या समाजावरती होऊ शकतात. कारण की संग्रहालय शेवटी काय आहे, शेवटी हे लोकांचं रिप्रेझेंटेशन आहे, जिथे लोक येतात, लोकांना त्यातून माहिती मिळते आणि काहीतरी आपण एक आठवण घेऊन जातो इथून. तर सर्वांची इथे जबाबदारी म्हणते, नुसतंच फक्त संग्रहालय किंवा लोकनेते किंवा हे या सर्वांनी, पण या सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तरच हे पुढे. ही जबाबदारी सगळ्यांची आहे. खरं म्हणजे बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण फार प्रगती करतो आहोत अशा गप्पा आपण कायम मारत असतो, बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला चांगले मार्क्स पडत असताना कलेच्या क्षेत्रामध्ये मात्र आपण नापास का, आणि कलेच्या क्षेत्रामध्ये नापास झाल्यामुळे बाकीच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण पुन्हा मागे पडत जातो हे आणखी वेगळंच आहे. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणखी काही लोकांशी गप्पा मारायचे आहेतच आपल्याला, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बहुदाजी लाड संग्रहालयाकडून मी आत्ता आलो आहे थेट गिरगाव चौपाटीकडे, आणि गिरगाव चौपाटीमध्ये इथे सुखसागर अपार्टमेंटमध्ये डॉक्टर प्रकाश कोठारी यांचं क्लिनिक आहे. खरं म्हणजे कलेचा संबंध असताना मी क्लिनिकमध्ये का आलो आहे असा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे. डॉक्टर प्रकाश कोठारी हे बेसिकली आहेत सेक्सॉलॉजिस्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पद्मश्रीसुद्धा मिळालेली आहे. पण डॉक्टर प्रकाश कोठारींचं एक वेगळेपण असं आहे की एकीकडे सेक्सॉलॉजिस्ट असताना, डॉक्टर असताना कलेशी त्यांचा फार जवळचा संबंध आहे. त्यांचं काही वर्षांपूर्वी इरॉटिका नावाचं पुस्तक आलं, त्या तरी म्हटलं इरॉटिकाचं वर्णन करताना किंवा ओळख करून देताना त्यांनी सांगितलं आहे की इट इज द आर्ट ऑफ लव्हिंग. एकीकडे आपण असं बघतो आहोत की प्रेम किंवा त्यातही प्रामुख्यानं लैंगिक जीवन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे किती टॅब्यूज आहेत, किती प्रकारे बोललं जातं हे आपल्याला माहिती आहे. लैंगिक शिक्षण असावं की नसावं या मुद्द्यावरून अनेकदा वाद होत असतात. अशावेळी लैंगिकतेविषयी, सेक्सविषयी कलात्मक पद्धतीने बघणारा असा हा माणूस आहे डॉक्टर प्रकाश कोठारी. त्यामुळे त्यांनी सगळीकडचे इरॉटिक आर्ट्स म्हणून जे काही त्यांनी विकसित केलेलं आहे आणि त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये लैंगिकतेकडे अगदी प्राचीन काळापासून कलात्मक पद्धतीनंच बघितलं जात आहे. पण जो उल्लेख आपण वारंवार करतो की आपण कलेचं बोट सोडतो, मग ते सार्वजनिक जीवनात असेल, व्यक्तिगत जीवनात असेल किंवा बेडरूममध्ये सुद्धा असेल,
या सगळीकडे एक सौंदर्य आहे, सगळीकडे एक कलात्मकता आहे, सगळीकडे एक आयुष्य जगण्याची गंमत आहे हे आपण विसरून जातो आणि मग सगळ्याकडे तांत्रिक पद्धतीनं बघायला लागतो. डॉक्टर प्रकाश कोठारे सांगतात की चीन असेल, अफगाणिस्तान असेल, भारत असेल, तिबेट असेल, सगळीकडे ते बघतात आणि सगळीकडे मुळामध्ये केवळ पाश्चात्य आणि एवढं अमेरिका वगैरे एवढंच नव्हे, या सगळ्याच देशांमध्ये या संस्कृतीमध्ये सेक्सला, लैंगिकतेला कमालीचं महत्त्व आहे, त्यामध्ये कमालीचं सौंदर्य आहे असं प्रकाश कोठारी सांगत असतात. डॉक्टर प्रकाश कोठारी, तुमचं अतिशय मनापासून स्वागत या शोमध्ये. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खरं म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर मगापासून तुमचा जो उत्साह दिसतोय ते पाहता तुमचं वय 75 आहे असं कोणी म्हणणार नाही. कदाचित प्रेमाच्या जगामध्ये तुम्ही राहता आहात त्यामुळे तुम्हाला या प्रेमानंच बहुधा तरुण ठेवलेलं दिसतंय. ते गोष्टी तुमची बरोबर आहे. कॉलेजमध्ये गेले किंवा लेक्चर दिले किंवा तुमच्याकडून सारखं यंग माणूस भेटला तर लाईफ तशीच राहतात. आणि माझे मित्र पण मी तसंच ठेवतात ते हु आर यंग. आय डोंट मीट दोज पीपल जो की भाई वो विल का बात करेगा, कल मर गया तो क्या होगा, वो बात नाही. म्हणून तर सेक्समधला आनंद, सेक्समधली कला तुम्ही कदाचित बघू शकलात. मला तुमच्याशी सविस्तरपणे बोलायचं आहे पण माझी मैत्रीण शर्मिला पण आत्ता माझ्यासोबत आहे आणि शर्मिला मुद्दाम इथे आपल्यासोबत आहे कारण शर्मिलानं मागे तुमच्यावर लेख पण लिहिला होता चिन्हमध्ये मला वाटतं आणि शर्मिलानं बऱ्यापैकी जवळून पाहिलंय तुमचं काम काय आहे. शर्मिला जरा सांग ना की डॉक्टर प्रकाश कोठारींचं काम नक्की काय आहे. डॉक्टर कोठारी कला अभ्यासक, कला रसिक तर आहेतच पण कला संग्राहक आहेत ही त्यांची एक फार मोठी छान ओळख आहे. कला ही जीवनाच्या किती अंगांना स्पर्श करते त्यापैकी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग आहे हे ओळखून डॉक्टर कोठारींनी गेली कितीतरी वर्ष, जवळजवळ 30-35 वर्ष चीनपासून, इंडोनेशियापासून, तिबेटपासून, जर्मन, फ्रान्स, युरोप सगळ्या देशांमधून, भारतासारख्या बस्तरसारख्या दुर्गम प्रदेशातून वेगवेगळ्या वस्तू गोळा केल्या, पेंटिंग्स गोळा केली. इरोटिका आर्ट ही किती सुंदर असू शकते हे पहिल्यांदा डॉक्टर कोठारींमुळे कळलं आणि डॉक्टर कोठारींकडचा संग्रह थक्क करून टाकणारा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सौंदर्य नाही, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, त्याच्यामध्ये जीवनाचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये माणसाच्या स्वभावांचे, माणसाच्या संस्कृतींचं अतिशय सुंदर चित्रण दिसून येतं. रागमाला पेंटिंग्स असोत, नाहीतर बस्तरचे मातीचे दिवे असोत किंवा कामसूत्र असोत, स्क्रोल असोत ओरिसातून त्यांनी कलेक्ट केलेले, गणेशाची दुर्मिळ इंडोनेशियामधून केलेली, जमा केलेली मूर्ती असोत, या प्रत्येकामध्ये इरोटिकाचं सुंदर चित्रण आहे. आणि डॉक्टर कोठारी त्याच्याबद्दल जे सांगतात ते जीवन शिक्षण देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. मला असं दिसतंय की या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही माय पॅशन माय मिशन असं जे म्हटलं आहे त्यात तुम्ही असं म्हटलं आहे की गेली 35 वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे सेक्सॉलॉजिस्ट म्हणून. 46 हां, तुम्ही याच्यात लिहिताना 35 इयर्सचा, हां ते जुना पुस्तक आहे पण त्यात तुम्ही असं लिहिलं आहे की 35 वर्ष किंवा आता 46 वर्ष प्रॅक्टिस करताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती गोष्ट अशी आहे की लोकांना सेक्स करायची इच्छा असते पण ते त्याचवेळी ती इच्छा लपवण्याचा पण प्रयत्न लोक करत असतात आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे. मला एक सांगा, मुळात मगाशी शर्मिलानं उल्लेख केला कामसूत्राचा, तुमचं सगळ्यात मोठं योगदान माझ्या लेखी काय असेल तर कामसूत्राचा काळ तुम्ही डिफाईन केला. जी सर, ही सगळी जी प्रोसेस आहे ती जरा सांगा ना काय केलं. आता काय कामसूत्रामध्ये लोक असं समजत होतं, कुठे पण विदेश गेला तर असं लोक म्हणतात कामसूत्र मीन्स इट्स जस्ट सेक्शुअलची सेक्सची पोझिशनच आहे. पण कामसूत्र एक उत्तम वैज्ञानिक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सेक्स एज्युकेशन कसं दिलं जाते त्याची सगळी व्याख्या दिलेली आहे. यू विल बी सरप्राईज की ते वेळा वात्स्यायनांनी कामसूत्र लिहिला, त्यांनी एक्झॅक्ट काळ कुठच्या 351-375 AD लिहिला. आणि मी जसं त्याच्यामध्ये वाचला तर मला असा कळला की हे पुस्तक एन्शंट आहे तर इतकंच मॉडर्न आहे. आणि आम्ही लोक जे म्हणतात की हे रिसर्च आहे ते मला वाटतं हे रिसर्च नाही, वाचायच्या कामसूत्र वाटला तर मी वाचला तर मला असं वाटतं की हे रिहायफन सर्च आहे. म्हणून आम्ही तेच वस्तू, वी आर जस्ट रिसर्चिंग द थिंग्स, दे इज नथिंग न्यू अबाउट इट. आता ते वेळा वाचायांनी कामसूत्रमध्ये लिहिलं होतं की सेक्स एज्युकेशन केव्हा द्यायला पाहिजे, त्यांनी म्हणाला होता प्राग यौवने, म्हणून यौवनच्या पुढे, यौवनच्या आधी द्यायला पाहिजे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आज तेच सांगते ते इट शूड बी गिवन इन प्री एडोलेसेंट इयर्स. माने जो चीज़ वात्सायन ने 1600 पहले साल पहले कही थी कि लिखी थी वही चीज़ आज के ज़माने में लोग कहते हैं. आज ही न्यूडिटी असं म्हटलं किंवा नग्नता म्हटलं की त्याच्याकडे त्या ग्रेसफुली बघितलं जात नाही. याच्या उलट सगळ्याच कलावंतांना नग्नतेबद्दल त्यांचं वेगळं मत असतं आणि ती फार कलात्मक गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं असतं. हे 2000 साल पूर्वीचे आहे चित्र आहे. हे पुरुष आहे आणि हे स्त्री आहे. इकडे तुम्हाला न्यूडिटी वॉज एक्सप्रेस बट इट वॉज एक्सप्रेस विथ ग्रेस. क्लोदिंग कपडे तो नंतर आले पण ते वेळा पण ते त्याच्या एक दे बिभत्सता आहे व तुम्हारी आँखों में है. म्हणजे ब्युटी लाईज इन दी आई ऑफ ऑफ बिहोल्डर ये बात उन्होंने बताई थी. और नग्नता भी जो दिखाई थी वो एक बड़ी मोहब्बत से बड़ी प्रेम से और जैसे मोहब्बत की आखिरी मंजिल ये हो सकती है. लेकिन माने मोहब्बत की आखिरी मंजिल सेक्स हो सकती है लेकिन सेक्स की आखिरी मंजिल मोहब्बत हो वो ज़रूर नहीं. वो बात हर जगह. डॉक्टर हे सगळे जे काही मगाशी पण तुम्ही मला दाखवत होता हे सगळे पण आहेत काही काही तुम्ही कुठून हे सगळे मिळवले कुठे? मगाशी शर्मिला म्हणाली की तुम्ही फार चांगले कलेक्टर पण आहात तर हा सगळा संग्रह कसा निर्माण केला? साहेब हे सगळं तुम्ही यू विल बी सरप्राईज्ड. हे सगळा देवाच्या प्रोसेशन निकळत होता साऊथमध्ये केरळा तामिळनाडूमध्ये तर त्याच्या रथ असतात ते हे सगळा रथमध्येच्या पीसीस आहे. म्हणून हे केव्हा पाप आहे केव्हा हिंता आहे केव्हा काही खराब वस्तू आहे तसा केव्हा नाही सांगितलेला आहे. आणि सेक्स एज्युकेशन ही खास महत्त्वाची चीज आहे. आजचे मी तुम्हाला एक प्रॉब्लेम बघतो आजच्या देशच्या कुठच्या दोन प्रॉब्लेम आहे आय मीन मेक इन इंडिया की मेड इन इंडिया की जो भी कुछ को मेन प्रॉब्लेम पॉप्युलेशन एक्सप्लोजन माने जनसंख्या वाढवायचा आणि दुसरा प्रॉब्लेम आपला काय म्हणतात त्याला HIV/AIDS कंट्रोल. ये दोनों को अगर सॉल्व करना है तो एक ही चीज़ है वो सेक्स एजुकेशन. बराबर. देखो सेक्स एजुकेशन का मतलब ये नहीं है कि हमें लोगों को वो चीज़ सिखानी है जो वो नहीं जानते. लेकिन सेक्स एजुकेशन का मतलब है कि हमें उस तरह से आचरण करना सिखाना है. डॉक्टर प्रकाश मला हे सांगा की मुळामध्ये हे सगळं जे काही तुम्ही केलेलं आहे आणि इतक्या गोष्टी आहेत तुम्ही इथे मला दाखवल्यात भिंतीवर दिसत आहेत बाहेर आहेत घरी खूप आहेत असं तुम्ही सांगितलं याचं एक वेगळं म्युझियम करावं एक थीम बेस्ड संग्रहालय करावं म्युझियम करावं आणि तिथे एकूणच लैंगिकतेचं सौंदर्यशास्त्र असं काही काम करावं असं वाटतं का? मी तुम्हाला इतका सांगू शकते कॉन्फिडेंटली की मी विश्वाचे सगळे म्युझियम पाहिले आहे पण ह्याच्यासून 50% पण कुठच्या म्युझियमकडे नसणार. माने आयव्हरी बघा वूड बघा आणि ओल्डेस्ट पीस माझ्याकडे आहे ते 7500 वर्ष पुराण आहे आणि 50-60 पीस तो इतके आहे की ते मोर देन 2000 इयर्स ओल्ड आहे आणि अनबिलिव्हेबल आणि आय वुड बी डिलायटेड टू गो अहेड विथ दिस म्युझियम प्लॅन. अगदी खरं आहे. खरं म्हणजे हा फार महत्त्वाचा विषय आहे. तुमच्याकडे बाहेर पेशंट्स बसलेले आहेत क्लिनिकमध्ये मी जास्त वेळ घेत नाही पण एकूण बघा म्हणजे हा विषय किती महत्त्वाचा आहे हे तुमच्याकडे बाहेर आलेल्या पेशंट्समुळे मला समजलं. त्यातले बरेच पेशंट्स जे आहेत ते हा कार्यक्रम बघतात ते ओळखत होते पण हा विषय खरंच महत्त्वाचा आहे. मला एक सांगा की आता पुढचा तुमचा हा बोला की माझा विषय संध्याकाळचा आहे पण सकाळनी इंटरव्ह्यू घेतला ते मला लई चांगला वाटला. याचं कारण असं आहे की या विषयावर प्रेम करणारा प्रकाश आहे. हे विषयाचा इंटरव्ह्यू घ्यायच्यासाठी पण गट्स पाहिजे. तर नुसता फोर गट्स मिड गट्स आणि हँड गट्स नाही स्पेशल गट्स. येस थँक्यू शर्मिला. खरं म्हणजे या गप्पा फार महत्त्वाच्या आहेत. आता आपला वेळ संपला आहे पण तरी 30 सेकंदांमध्ये मला कला समीक्षक म्हणून सांग की कला समीक्षा म्हणून हा विषय किती महत्त्वाचा आहे? एकूणच नग्नता हा विषय कलेच्या संदर्भामध्ये खूप टॅबू म्हणून बघितला जातो. अजूनही त्याच्यावरती बंदी घातली जाते. माय प्लेजर. आणि इरोटिका हा विषय जो आहे तो बहुतेकांना माहिती नाही आहे आणि त्याच्यामध्ये सौंदर्य आहे डौल आहे आणि शिक्षण आहे समाजाला एक दिशा देण्याचं काम इरोटिका आर्टमध्ये आहे आणि लोकांनी ते खुलेपणाने बघितलं पाहिजे तरच त्याच्याकडे एक लैंगिकतेकडे बघण्याची एक निरोगी दृष्टी जी आहे जी आवश्यक आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये
ती विकसित होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच डॉक्टर प्रकाश कोठारींसारख्यांचं काम या दृष्टीने महत्त्वाचं आहे की त्यांनी त्याला एक एक आदर एक रिस्पेक्ट दिलेला आहे या कलेला आणि लोकांनी स्वतःहून येऊन डॉक्टर कोठारींची कला ही नक्की काय आहे इरॉटिक आर्ट ही नक्की काय आहे हे जाणून घ्यावं असं मला वाटतं. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे आणि आणखी एका चित्रकाराकडे आपल्याला जायचं आहे. ते वाट बघत बसलेले आहेत नवी मुंबईमध्ये. आता मी जाणार आहे शशिकांत धोत्रेंकडे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आत्ता या क्षणी मात्र मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस खरं चित्रांचा आहे आणि या सगळ्या रंगांमध्ये मी स्वतः इतका रंगून गेलो आहे आणि मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा तेवढेच रंगून गेले असणार. सगळी प्रकारची चित्रं आणि त्या प्रकारचे चित्रकार आपण बघत आहोत, कलावंत बघत आहोत, ते त्या कलेकडे कुठल्या प्रकारे बघतायत, चित्रकलेकडे काय प्रकारे बघतायत हे आपण बघतो आहे. आणि आत्ता मी आहे शशिकांत धोत्रे यांच्या स्टुडिओमध्ये. शशिकांत धोत्रे हे किती मोठं नाव आहे चित्रकलेतलं हे खरं म्हणजे मी वेगळं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. चित्रकलेच्या क्षेत्रातला सुपरस्टार असं शशिकांतला म्हटलं पाहिजे. एवढ्या लहान वयामध्ये असा हा एकमेव अद्भुत चित्रकार आहे की ज्याच्या चित्रांचं प्रदर्शन असेल तर पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. त्या चित्रांची विक्री होते आणि चित्र अगदी येईपर्यंत उशीर की लगेच ते चित्र गेलेलं असतं. देश परदेशातले परदेशामध्ये सुद्धा खूप लोक आहेत की ज्यांना शशिकांतची चित्रं हवी असतात. मी मगाशी शर्मिलाशी मी बोलत होतो की एवढा रिअलिझम म्हणजे रिअलिझम असतो पण रिअलिझमचं अत्युच्च टोक अगदी अगदी खऱ्यापेक्षाही खरं वाटावं असं त्याचं चित्र असतं. त्या चित्राचे रंग, त्यातले जे कपडे आहेत, साड्या आहेत, त्यांचे रंग, टेक्स्चर हे सगळं जे आहे असं वाटतं की अरे हे केलं कसं त्यानं. आणि जेव्हा शशिकांत सांगतो की हे सगळं मी पेन्सिलनं करतो आणि तेही काळ्या पेपरवर करतो, काळ्या कागदावर करतो, तेव्हा तर धक्का बसतो की केवळ पेन्सिलनं एवढं अद्भुत चित्र साकारणं कसं काय शक्य. बरं, त्यातली गंमत अशी की शशिकांत धोत्रे नावाचा हा माणूस सोलापूर जिल्ह्यातल्या लांबोटीजवळच्या शिरगावमध्ये जन्माला आला, तिथे वाढला आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही चित्रकलेचं काही प्रशिक्षण नाही, बाकी काही शिक्षण नाही आणि तरीसुद्धा ज्या दर्जाची चित्रकला त्याची विकसित झालेली आहे ती कशी काय झाली आहे. म्हणजे वर्षानुवर्षे जे चित्रकलेचं प्रशिक्षण घेतात, शिक्षण घेतात, त्यांनासुद्धा या पद्धतीचं चित्र काढता येत नाही, ते शशिकांतला मात्र काढता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो असा आहे की अनेकदा असं होतं की चित्र तुम्ही काढता पण ते कॉमन मॅनपर्यंत पोहोचतच नाही आहे. चित्रकला आणि चित्र लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकप्रिय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते शशिकांतनं केलेलं आहे. त्यामुळे मध्यंतरी त्यांना दौरा केला खूप मोठा, भारतभर राज्यभर फिरला. त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की सामान्य माणूस म्हणजे अगदी जहांगीरला जो येतो तो तर मोठा माणूस, अभिजात माणूस जो आहे तो तर बघेल चित्र, पण त्याच्याही पलीकडे कॉमन मॅन जो आहे त्यालाही असं वाटतं की अरे हे चित्र मला खुणावत आहे. शशिकांतचं वेगळेपण हे आहे आणि म्हणून आज शशिकांतच्या स्टुडिओमध्ये म्हटलं मुद्दाम जाऊया. आणि मी आलो शशिकांत नेहमीप्रमाणे चित्रांमध्ये मग्न आहे, त्याची चित्र सुरू आहे. शशिकांत तुमचं अतिशय मनापासून स्वागत या शोमध्ये आणि माझी फार इच्छा होती की तुम्ही या शोमध्ये एकदा आलं पाहिजे. एवढा मोठा चित्रकार पण मला माहिती आहे तुमचं एवढं बिझी शेड्यूल आहे पण आज तुम्ही उपलब्ध झालात त्याबद्दल तुमचे आभार सुरुवातीलाच. हे काय सुरू आहे आत्ता? हा पेपर आहे ज्याच्यावरची मी चित्र काढतो आणि ह्या पेन्सिल्स आहेत, त्या पेन्सिल्सने मी हे चित्र केलेलं आहे. म्हणजे हेच माध्यम आहे माझं, कलर पेन्सिल्स आणि काळा कागद. माझी जवळपास सगळी चित्र ह्याच माध्यमात मी पूर्ण केलेली आहे. काळा कागद कुठे भेटला? चित्रकलेच्या वर्गामध्ये आम्हाला पांढरा कागद द्यायचे. आता तुम्ही जर चित्रकलेचं शिक्षण द्यायला लागला तर तुम्ही सगळ्या पोरांना काळा कागद द्याल. काळा कागद कुठे आला? नाही, आता मला जे रिझल्ट्स हवे आहेत ते रिझल्ट्स मला ब्लॅक पेपरवरती जास्त चांगले मिळतात म्हणून मी ब्लॅक पेपरवरती करतो आणि हा पेपर कुठेही मिळून जातो मार्केटमध्ये कुठले. नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही सुद्धा जसे आम्ही चित्र काढायला सुरुवात केली पांढऱ्या कागदावर तशी तुम्ही सुरुवात तशीच केली असणार. नक्की नक्की. मग हा काळा कागद कसा काय आयुष्यामध्ये आला? लहानपणापासून खरं तर पांढऱ्या कागदाने आपल्याकडं ज्या नटराजच्या पेन्सिल्स मिळायच्या त्या पेन्सिल्सनं चित्र काढायचो आणि काही असायचे ते म्हणजे अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय असतील की काही सिने सुपरस्टार्स त्यांची चित्रं असायची. हळूहळू
जशी जशी त्यातली समज वाढत गेली किंवा नवीन नवीन रिझल्ट्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत गेलो तेव्हा मग मला वाटतं फार उशिरा एक 20व्या 21व्या वर्षी मला रंगीत पेन्सिल्सबद्दल माहीत झालं आणि मग सुरुवातीला मी रंगीत पेन्सिल्स व्हाईट पेपरवरतीच करायचो आणि त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 वर्षांनी म्हणजे 23व्या वर्षी काहीतरी मग माझ्या हातामध्ये अशा पद्धतीचे रंग कलर पेन्सिल्स आणि हा पेपर आला तिथून मग हे ह्या माध्यमामध्ये माझं काम करायला सुरुवात झालं. कसली पेन्सिल ही काय असते? हे वेगवेगळ्या कंपनीच्या पेन्सिल्स आहेत म्हणजे क्रेटा कलर कॉन्टे ह्या रंगीत पेन्सिल्स आहेत आणि मला हवं त्या रिझल्टसाठी मला हवे त्या वेगवेगळ्या आता गोल्डन मला हवं असेल तर त्याच्यासाठी 3-4-5 पेन्सिल्स एकमेकांमध्ये फार स्किलफुली मिक्स करून तो रिझल्ट घ्यायला लागतो तसं मग अगदी प्रॅक्टिस सरावातून ते सगळं. एवढं मोठं चित्र आहे हे पूर्ण साकारायला किती वेळ लागतो? जवळपास 1 महिना 30 दिवस तरी एका चित्रासाठी लागतो ह्या साईजच्या अशा ह्या चित्रासाठी कमीत कमी. पण आता हे जे चित्र आहे किंवा आता ही जी नायिका आहे तुमची चित्राची तर मग तुम्ही काय मॉडेल काय काय करता काय नक्की? आधी मी साधे स्केचेस केलेले असतात की तेव्हाच मी पक्क केलेलं असतं की माझ्या चित्रामध्ये ती व्यक्ती कशी असणार आहे. अच्छा. कशी बसणार आहे, कुठल्या कलर स्कीममध्ये असेल, लाईटिंगचा सोर्स काय असेल आणि त्यानुसार मग मी ती फोटोग्राफी करतो. बरं, हिची जी पोज आहे किंवा जी काही बसलेली आहे चित्रकाराला काही सांगायचं वेगळं की काय तिला काही बोलायचं आहे? आता माझं जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक प्रदर्शन होईल पुन्हा माझ्या त्या ट्रॅव्हल शोचा दुसरा टप्पा आहे कोलकाता दिल्ली चेन्नई आणि बेंगलोर त्याच्यात 12 माझी नवीन चित्र आहेत सध्या त्याच्यासाठी काम करतो आहे. खरं तर मी तेव्हाच सांगेल कारण त्या चित्रामध्ये असा एक काहीतरी ऑब्जेक्ट असेल अशी एखादी कोणती तरी वस्तू असेल की जी त्या पूर्ण चित्राचा विषय बदलवून टाकेल. अच्छा. रंग हे शशिकांत अक्षरशः अद्भुत गोष्ट आहे. तुमच्या चित्रांमध्ये जे रंग असतात ना तसे रंग वायब्रंट रंग अक्षरशः कुठल्या फोटोमध्ये चित्रामध्ये आम्ही कधी बघितलेले नाही आहेत. हे रंग तुम्हाला कुठून मिळाले, कसे कसे आले? गाव ज्या म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे रंग आपल्याला मिळतात आणि इतकं सुंदर सौंदर्य आपल्या आजूबाजूलाच आहे म्हणजे आपली आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल त्यातूनच हे आलेलं आहे म्हणजे मी वेगळं असं काही केलेलं नाही आहे. मी जे लहानपणापासून बघत आलो आहे, ज्या लोकांमध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे ही तीच माणसं आहेत तशाच पद्धतीचे. ही जी परिस्थिती आहे, वातावरण आहे किंवा आपले नातेवाईक आहे त्यांचा प्रभाव असणारच आपल्यावर. स्मृतीसंपुटामध्ये हे सगळे चित्र असे छान साठवलेली असतात ती आहेतच. पण त्याशिवाय कुठल्या चित्रकाराचा कुठल्या शैलीचा खास प्रभाव आहे का? असं नक्की तर सांगता येणार नाही पण मला खूप चित्रकार आवडतात म्हणजे जे मी नेहमीच सांगतो की ज्यांनी खूप छान काम केलेलं आहे ते माझ्यापेक्षा वयाने लहान असतील मोठे असतील ते सगळे चित्रकार आवडतात आणि प्रत्येकातून काहीतरी शिकायला मिळतं. चित्रकलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण अजिबात न घेता या प्रकारची चित्रकला हे म्हणजे अविश्वसनीय आहे, कसं काय? प्रॅक्टिस. मला वैयक्तिक असं वाटतं की ह्या फील्डमध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे आणि असे बरेच चित्रकार आहेत की ज्यांनी कुठं प्रशिक्षण घेतलेलं नाही. सर्वात प्रसिद्ध नाव आपण ह्या क्षेत्रातलं घ्यायला गेलो आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हॅन गॉग, तर त्यांनी काही कुठं व्यावसायिक किंवा शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेलं नाही. MF हुसेनसुद्धा भारतातले प्रसिद्ध चित्रकार आहेत, त्यांनी कुठं काही शिक्षण घेतलेलं नाही किंवा राजारवी वर्मा देखील कुठे काही डिग्री डिप्लोमा करायला गेले नाही. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की शिक्षण घेतलं नाही पाहिजे. ज्यांना शिकायला मिळतं ते तर उत्तमच, खूप छान. पण ज्यांना नाही मिळत त्यांनी असं खचून जायचं कारण नाही. सरावातून हे सगळं शक्य आहे असं मला वाटतं. शशिकांत धोत्रेंना पहिले चित्र कधी काढलं? मी 7-8 वर्षाचा असेल तेव्हा मी पहिलं चित्र काढलं. काय काय काढलं होतं ते? मोर, कमळ आणि ते मी माझ्या वडिलांचं बघून काढायचो. माझे वडील त्यांच्या हिशोबाच्या वहीमध्ये मोर आणि कमळ काढायचे पहिल्याच पानावरती आणि ते बघून मी त्यांच्या वहीमध्ये तशा पद्धतीचे चित्र काढायचा प्रयत्न करायचो की तिथून सुरुवात झाली. परवा सोशल मीडियावर एक विनोद आला होता, ते विनोद असा होता की सारा आयुष्यामध्ये एक पोरगी कधी पटली नाही पण जगजीत सिंगची गजल ऐकली आणि असं वाटलं की 4-5 जणी सोडून गेल्या. त्याच्यावर पुढे असं होतं की कधी आजवर कुठल्या मुलीवर प्रेम करावं असं वाटलं नाही पण शशिकांत धोत्रेच्या चित्रातली पोरगी बघितली, बाई बघितली आणि असं वाटलं की अरे एकदा आयुष्यात प्रेम केलं पाहिजे. प्रेमात पडावं अशी मुलगी अशी महिला कशी आहे त्या चित्रात? मला स्पष्टपणे सांगायचं तर सौंदर्य आवडतं. स्त्री सौंदर्य तर फारच आवडतं, वेगवेगळ्या अंगाने आवडतं. कधी तिच्यात आई दिसते, कधी बहीण दिसते, कधी प्रेयसी दिसते, कधी स्वप्नातली वाटते.
माहीत नाही, डिपेंड्स ऑन मूड. माझ्या त्या मूडनुसार मला ते तसं वाटत जातं. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला आजपर्यंत पुरुषाचं चित्र काढावंसंच नाही वाटलं. का नाही वाटलं माहीत नाही, मला शब्दात सांगताही येणार नाही. पण स्त्रीबद्दलची जी जागा मनात आहे ती खूप खोल आहे, आणि आयुष्यभर कदाचित मी त्यांची चित्र. खास कारण आहे किंवा शशिकांत धोत्रेंची काही एक फॅन्टसी आहे की ज्यामुळे ती तीच येते प्रत्येक वेळी चित्रांमध्ये. खरं तर मी सांगायला गेलो तर असं वाटेल की हा म्हणजे काय म्हणतो आपण, विनाकारण काहीतरी सोशल कारण जोडतो आहे. पण मला खरंच असं वाटतं की जेवढं डोनेशन, जेवढा त्याग त्यांचा आहे तेवढा कोणाचंच नाही. आणि एवढा असूनसुद्धा जे आपण म्हणतो ना की निखळता दुसऱ्यांसाठी त्याग करण्याची भावना, ती त्यांच्यात अजून पण जी आहे ती मला वाटत नाही कोणामध्ये आहे. आणि खूप सांगायचं आहे मला म्हणजे स्त्रियांचंच, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट घटना असतील, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या वाईट घटना असतील, आणि परंपरेनं व्यवस्थेनं दिलेल्या घटना असतील, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला माझ्या आता ह्या प्रदर्शनात त्या असतील. मी मग अशी म्हटलं नाही का की एखादी अशी एखादी छोटीशी वस्तू माझ्या चित्रामध्ये असेल जी वस्तूच्या चित्राचा पूर्ण अर्थ बदलेल. हे सगळं येतं कुठून असा प्रश्न तुमचं चित्र बघून पडतोच. तुम्ही सांगता की वातावरणात नाही येतं, जगण्यात नाही येतं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये नाही येतं. घरामध्ये असं काही चित्रकला किंवा त्या संदर्भातलं काही आहे का? नाही, असं विशेष तरी काही नाही. काय कारणच नाही का? वडील दगड फोडायचे आणि मी स्वतः देखील त्यांना कधी कधी मदत करायचो. आणि आता ते जवळपास महाराष्ट्राच्या परिचयाचं आहे मला, म्हणजे माझ्या पास्टबद्दल जास्त सांगायचं नाही. पण स्त्रीवरती होणारा अन्याय अत्याचार असेल, आजही आत्ताच्या काळातही हृदय हलवून टाकणाऱ्या बऱ्याच घटना आपण रोज बघत असतो. ते बघून असं वाटतं की आपण आपल्या परीनं आपल्याला काय मांडता येतं का आपल्या कलेच्या माध्यमातून. मी आत्तापर्यंत विचार करत आलो, आत्तापर्यंत माझी चित्र फार छान सुंदर गोड अशी वाटली, सगळ्यांना आवडली, इथून पुढे आवडतील अशी अपेक्षा आहे. पण खरोखरच त्यात असं काहीतरी असेल की ते प्रत्येकाला विचार करायला लावेल असं मला काहीतरी करायचं. शशिकांतला जे चित्रकार शशिकांतला जे आणखी मांडायचं आहे ते खरं पुढे आणखी येणार आहे असं तुमचं पुढे असेल. पण एक बघा, मी तुमच्या सगळ्या ज्या नायिका असतात तुमच्या चित्रांमधनं व्यक्त होणाऱ्या, त्या मुली असल्या महिला असल्या तरी सुद्धा त्या सशक्त असतात, त्या कणखर असतात, त्या अशा उगाच अशा टिपिकल सौंदर्याची जी कल्पना आहे अशा नसतात. ही जी तुमची सौंदर्याची कल्पना आहे ती काय आहे? ते त्यांचे इतकं कणखर कोण? माझी आई, आम्ही सहा भावंड होतो. तिने जे कष्ट घेतलेले आहेत, सकाळी 7 वाजता ती सगळ्यांसाठी स्वयंपाक करून तयार ठेवायची, आम्ही 7:30 सगळे जेवायला बसायचो आणि ती कामाला निघून जायची, परत घरी यायची, संध्याकाळी कामावरून आले की पुन्हा स्वयंपाक करायची सगळ्यांसाठी, आणि अशा पद्धतीचं तिचं ते कष्ट. पण तिच्यावर चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते तेज अजून देखील मी हरवलेलं कधी बघितलं नाही. म्हणजे जगण्याला ऊर्जा मिळते ना ते तिथून, मला तरी वैयक्तिक माझ्या आईपासून मिळते. आणि मग माझ्या आईचं वेगवेगळं रूप मी माझ्या पद्धतीनं साकारत राहीन. फारच फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बोलत असताना थोडेसे हेलावलेले होतात, या वातावरणाचा फरक पडतोच, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. एक मला सांगा की आता एक असं झालं आहे की समीक्षकांचा एक आक्षेप असा असतो की शशिकांत खूप चांगला चित्रकार आहे, पण त्याच प्रकारची रिअलिझमची चित्रं येतात आणि तो पुढे जातो, पण वेगळे प्रयोग शशिकांत धोत्रे कधी करणार असं एक सातत्याने म्हटलं जात असतं. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आत्ता प्रयोग करत नाही आहात आणि आता पुढे करणार आहात, असं काय वाटतं का? नाही, मी अशीच म्हटलं नाही का की खूप विषय माझ्या मनात येऊन जातात की ते विषय माझ्या चित्रांमधून मला मांडायचे आहेत, ती धग माझ्या चित्रांमधून मला बाहेर काढायची आहे. आता त्याची सुरुवात झाली असं म्हणूया की पुढच्या वर्षी साधारणतः माझ्या चित्रांमधून त्यांना तसं काहीतरी बघायला मिळेल. अच्छा. आणि दुसरं असं की मी कोण काय विचार करते याचा लहानपणापासून विचार करत नाही. मला जे आवडतं आणि मला जे करावं असं वाटतं ते मी बिनधास्त करतो. आणि ह्या चित्रांमुळं जी लोकं कधीच चित्रकलेशी जोडली नव्हती अशी लाखो लोकं आहेत, ती लोकं जोडली गेली, ती लोकं चित्र पाहत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत, त्यांना चित्र बघाविषयी वाटतात, गॅलरीमध्ये जावं असं वाटतं. हे सुद्धा मला असं वाटतं की मी केलेलं एक छान चांगलं काम आहे आणि माझी सुरुवात आहे. माझ्याकडून अपेक्षा असणं साहजिक आहे, पण माझी या क्षेत्रातली नुसतीच सुरुवात आहे. माझ्यापुढं अजून भरपूर आयुष्य पडलेलं आहे, भरपूर नवीन प्रयोग करायचे आहेत, बरेच विषय मांडायचे आहेत.
खूप काम करायचं. नाही खरे, बरेच विषय तुम्ही मांडत राहाल आणि तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुमचं जेव्हा असं प्रदर्शन असतं तेव्हा झुंबड उडते, प्रचंड चर्चा होते आणि चित्र बघणारी एवढी माणसं वेड्यासारखी आलेली आम्ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. हे तुमच्या चित्रांबद्दल घडतं. पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याबद्दल जो तुम्हाला फारसं बोललेला आवडत नाही पण तरी बोलला पाहिजे, तो म्हणजे शशिकांत धोत्रे फार छान गोड माणूस आहे. जे कोणी भेटतात आणि मला प्रामुख्याने पत्रकार भेटतात आणि पत्रकारपणाबद्दल फार बरं बोलत नाहीत पण ते सुद्धा मला सांगत असतात की शशिकांत फार गोड माणूस आहे. आणि मग काही उदाहरणं असतील की त्याने मुलांना हे दिलं आणखी काही केलं, त्या गोष्टी लहान सहान असतील, उदाहरणं छोटी असतील, पण त्यातनं एक संवेदनशील माणूस आहे. म्हणजे मला आत्ता असं दिसतंय की तुम्ही इथे सुद्धा तुमचा स्टुडिओ म्हणजे कम्युन करून टाकलेला आहे. ही सगळी मंडळी जी आहेत, या सगळी या, ही सगळी मंडळी जी आहे तुमच्यासोबत सगळी आलेली, त्यांनाही सोबत घेणं, तुम्ही मला सांगितलं की तुमच्या एका दुसऱ्या मित्राचं काही एक्झिबिशन आहे त्यांना मदत करणं, हे सगळं जे आहे की या सगळ्यांसोबत आपण काही केलं पाहिजे. गावाशी पण तुमचं आणखी नातं आहे. नाही नॉर्मली असं असतं की कलावंत आपला आयव्हरी टॉवरमध्ये असतो आणि आपण एकदा BMW घेतली की मग गावातल्या बैलगाडीचं काय व्हायचं ते हो. पण तुम्ही मात्र आजही या सगळ्या माणसांशी नातं जोडून आहात, काय वाटतं? माझा स्वभाव आहे आणि मला असं वाटतं की कोणीतरी एकानं खूप काम करून कोणतंही क्षेत्र खूप मोठं होत नाही. आणि मला नेहमीच असं वाटतं की चित्रकलेसाठी तरी, कलाक्षेत्रासाठी तरी अजून खूप काम होणं बाकी आहे. खूप म्हणजे अगदी प्राथमिक दर्जापासून ते आहे. म्हणजे आपल्याकडे शाळेत अजून देखील कला शिक्षक नाहीत. तुम्हाला कदाचित माहिती असेल की 15-20 दिवसापूर्वी जेव्हा रिझल्ट आले तेव्हा 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त कल दाखवला तो फाईन आर्ट्सकडे. 3 लाख विद्यार्थ्यांनी काहीतरी तो कल दाखवला. परंतु मोठा प्रश्न असा आहे की त्यांनी शिकायचं कुठं? त्यांच्यासाठी तशी व्यवस्था आपल्याकडे आहे का? 3 लाख विद्यार्थी नाही जाऊ द्या, 30,000 विद्यार्थी तरी शिकतील एवढी तरी व्यवस्था आपल्याकडे आहे का? आणि ती फार पुढची गोष्ट आहे म्हणजे अकॅडमिक लेवलची. पण त्याच्या अगोदर आपल्याकडे शाळेत कला शिक्षक आहेत का? म्हणजे आपल्याकडे इतकी वाईट अवस्था आहे की चित्र कोणी शिकवतो? गणिताचा शिक्षक चित्र शिकवतो, खेळाचा शिक्षक चित्र शिकवतो, विज्ञानाचा शिक्षक चित्र शिकवतो. म्हणजे चित्र कोणी शिकू शकतो असं वाटतं आणि चित्र महत्त्वाचं वाटत नाही. ही फार गंभीर बाब आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी माझ्यापर्यंत काम करत असतो तेव्हा मला असं सारखं वाटतं की माझ्यासोबत अजून खूप मित्रांनी यावं. ह्या क्षेत्राला अजून हजारो कलावंतांची गरज आहे, त्यांनी पूर्ण वेळ काम करावं. मी फार लोकांसाठी तर नाही करू शकत पण जेवढ्या मित्रांसाठी, म्हणजे आता खरं तर हा शब्द चुकीचा आहे की मी त्यांच्यासाठी काही करतो वगैरे, त्यांच्यापासून खूप काही शिकायलाही मिळतं मला आणि मित्र मिळतात ते पण कमी नाही. तसं म्हणजे आपण कोणाला बोलवलं माझ्याकडे ये तर कोणी नाही येणार, माझ्याकडे येतात त्याचाही मला आनंद आहे. प्रश्नच नाही. पण तुमचं हे जेवण आता हे सगळी मंडळी इथं आलेली आहेत. काय तुमचं नाव काय? माझं नाव परमेश्वर सोनगम. परमेश्वर काय करता इथे? मी शशीचा मित्र आहे आणि मी पण कलाकार आहे पण मी नेहमी येत असतो शशीच्या स्टुडिओमध्ये. कोणाचं एक्झिबिशन आहे म्हणून मला सांगितलं कोणाचं? तो आत्ता इथे नाही. अच्छा, बरं या, तुम्ही या. काय नाव काय तुमचं? प्रकाश चौधरी. तुम्ही काय करता? मी पण आर्टिस्टच आहे आणि शशिकांतच्या सानिध्यात वर्क करत आहे. बरं, या बोला. माझं नाव नागेश, मी शशी भाऊंसोबत काम करतो. मी त्यांनी सांगेल तसं काम मी फॉलो करतो, माझ्या स्वतःची कामं करतो. काय चुका असेल त्यांनी सांगतात मला असं कर तसं कर, हे लहान झालं चुकलं हे असे, त्या प्रोसेसप्रमाणे काम करतो. एक मला सांगा, तुम्ही शशिकांतचे जुने मित्र आहात, आता शशिकांत मोठा झाला आहे, आता तो जरी मान्य करत नसला तरी आपल्याला माहिती आहे की फार मोठा झालेला आहे, तर अशा वेळी कुठेतरी जाणवतं का की अरे नाही पूर्वीचा शशिकांत नाही राहिला? नाही, अजिबात नाही, तसं कधीच जाणवलं नाही मला आत्तापर्यंत. माझं नाव सौदागर चव्हाण, आम्ही लहानपणापासून मित्र आहोत. जसा शशिकांत लहानपणी आमच्याबरोबर सोबत राहायचा तसंच आत्ताही आज आमच्याबरोबर तेवढ्याच हक्कानं आम्हाला बोलवतो, आमच्या सोबत वेळ घालतो. शशिकांत हा आता त्या भागाचा आयकॉन झाला असणार की आपल्याला शशिकांतसारखं व्हायचं आहे असं नॅचरली लोकांना वाटत असणार. तुमचं नाव काय? माझं नाव आनंद आहे, आनंद साई. मी चित्रकार आहे. तुम्हाला असं वाटतं का की शशिकांतची जी शैली आहे त्या शैलीत काय वेगळेपण आहे? खरं जे आपण म्हणतो ना, गाव जे असतं ना, जे गावाकडे जे अंधार असतो त्या अंधारातून जे दिसतं आपल्याला ते त्यांनी तसा शोधच लावला असं बोलावं लागेल, तेच त्याचं गुड आहे मेन. तर आणि भारतामध्ये पेन्सिलमध्ये काम करणारा कोणीच नाही आहे आणि या लेवलला घेऊन जाणारा अजूनपर्यंत तरी नाही आहे. त्यांनी त्या लेवलला फार पुढे घेऊन गेलं आहे, तर त्यामुळे आनंद. बरोबर. काय तुमचं नाव काय? माझं नाव अंबादास कोळे. मी यांच्याबरोबरच काम करतो. शशिकांतची काय शैली वेगळी कशी वाटते? वेगळी काय, पेन्सिल कलर पेन्सिल जे आहे ते वेगळी, म्हणजे वेगळं माध्यम आहे.
हा ब्रह्मा आहे, ब्रह्मा पण तुमच्याच गावचा आहे. कुठलं गाव कुठलं तुमचं? सोलापूर जिल्ह्यात लांबोटी म्हणून छोटंसं गाव आहे. लांबोटीजवळ कुठलं? शिरापूर. शिरापूर. बरं, मला सांगा की आता तुम्ही पण माध्यमांशी संबंधित आहात, कसं बघताय माध्यमातला अभ्यासक म्हणून शशिकांतकडे कसं बघता? खरं म्हणजे मागच्या खूप म्हणजे 15-20 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत, म्हणजे लहानाचं मोठं त्याच्यासोबतच झालं. पण त्याच्या चित्रांमध्ये आज जाणवतंय, मी जे चित्र 4-5 वर्ष एकत्र बघतोय, एक्झिबिशनमध्ये आम्ही होतो, लोक चित्र बघून रडत होते. आणि मी त्याला विचारलं, अरे असं काय या चित्रामध्ये ते रडतायत? तर त्या प्रत्येकाला त्या चित्रामधून काय अपील होतं ते माहीत नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये असं घडलेली घटना आहे की चित्र बघून लोक रडतायत, आणि ते मी कोल्हापूरच्या शोमध्ये जागरच्या त्या बघितलं की बाबा काय झालं, त्याच्या तर हातात हात घेऊनच लोक रडतायत, बाबा तुझं चित्र बघितलं आमचं जन्म सार्थक झालं. वेगळं पण म्हणजे हा माणूस माणूस म्हणून खूप मोठा आहे. ही सगळी टीम तुम्ही बघितलीच असेल. आता मी पत्रकारितेचं शिक्षण घेतो, पण दर एक 15-18 दिवसात फोन करून काय चाललं आहे बाबा तुझं, नेमकं काय करतो आहे, म्हणजे तसा त्याला आता आमची कुणाची कशी आवश्यकता शकतं नाही, कारण तो खूप मोठं ब्रँड झाले. शशिकांत धोत्रे हे ब्रँड आहे आता चित्रकलेमधलं. पण माणूस म्हणून तो खूप एकदम साधा, सगळ्यांना समजून घेणारा आणि वेगळा आहे. चित्रकारामध्ये त्याच्या जी भावना असतात चित्रांमधल्या, ते व्यक्त होतात. मला माहीत नाही तो 1% व्यक्त झाला आहे, त्याला खूप व्यक्त व्हायचं आहे, ही सुरुवात आहे त्याची व्यक्त होण्याची. आणि पत्रकार म्हणून तर माझ्यासाठी ते चित्र म्हणजे आव्हान आहे, समजतच नाही ते चित्र नेमकं काय सांगतात. रोज बघितलं की वेगळंच काहीतरी वाटतं त्या चित्रामध्ये. चित्र बघून लोक रडतात, त्याचं कदाचित हेच कारण असेल की जसं मगाशी शशिकांत म्हणाला की त्याला त्याची आई आठवते आणि त्यामुळे ते चित्र होतं. तसंच कोणाकोणाला आणखी त्यांच्या भावविश्वातली माणसं निश्चितपणे आठवत असतील. शशिकांत, आपला वेळ संपत आला आहे, पण आयुष्यात आणखी काय करायचं आहे, कारण खूप पुढे आहे. म्हणजे या टप्प्यावर इतक्या कमी वयामध्ये तुमचं किती वय किती आहे? 34. 34व्या वर्षी एवढं सगळं छान आयुष्य असणं आणि आणखी पुढे खूप मोठी वाट आहे, काय करायचं आहे पुढं? खरं तर मला एकट्याला करायचं नाही, मी तर करत राहीन, म्हणजे आयुष्यभर मी कलावंत म्हणूनच राहीन. पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या हजारो कलावंतांची गरज आहे या क्षेत्राला. या मातीत, या देशात अनेक असे विषय आहेत जे विषय बाहेर यायला पाहिजे, त्यांच्या त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या त्यांच्या कलेतून, त्या ताकदीनं. आणि आपल्या देशाची एक वेगळी ओळख 21व्या शतकात जगात असायला पाहिजे. आणि मग मी आधीच म्हटलं की माझं एकट्याचं काम ते नाही आहे, माझ्यासारख्या हजारो कलावंतांचं ते काम आहे, ते व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि ते माझं स्वप्न आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, नागराज मंजुळे आणि शशिकांत हे साधारणपणे एकाच भागातले आणि दोघे एकमेकांचे मित्र पण आहेत. नागराज पण चांगला चित्रकार आहे. जसं सैराटनं एक नवी आर्ची दिली, तसं एक नवी नायिका देणारा हा शशिकांत धोत्रे आहे. आणि नागराजची कविता मला फार आवडते आणि नेहमी आठवत असते. तो असं म्हणतो की माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, कशानंही उपसतच राहिलो असतो मी कोलाहल मनातला. हा मनातला कोलाहल उपसण्याची माध्यमं वेगवेगळी असतात. कोणाच्या हाती लेखणी असते, कोणाच्या हाती कुंचला असतो, आणि चित्रकाराच्या हाती कुंचलाच असतो हाही समज शशिकांत पुसून टाकलेला आहे. कोणाच्या हाती पेन्सिल असते हाही नवा मुद्दा आहे, कारण आपण चित्रकार म्हटलं की कुंचला असं साधारणपणे वापरत असतो. पण पेन्सिलनं चित्र काढणारा आणि एक वेगळी नायिका चित्रविश्वाला देणारा असा खरं म्हणजे हा एक फार मोठा चित्रकार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुपरस्टार चित्रकार आहे. त्याचा एक मुद्दा फारच महत्त्वाचा होता, तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो असं म्हणाला की मी चांगला चित्रकार आहे, बाकी लोक आहेत, हे सगळं खरं आहे, पण शाळेमध्ये कुठे आहे चित्रकला? शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक कुठे आहेत? त्यामुळे जर तुम्हाला खरंच समाज प्रगल्भ करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, तर कलेला जे महत्त्व आहे ते महत्त्व शाळेत द्यावं लागेल, घरात द्यावं लागेल. आणि जो ज्यानं आपण सुरुवात केली होती कार्यक्रमाची, कलेचं बोट आपण सोडतो म्हणून आपण मागं पडतो. त्यामुळे कलेचं बोटच तुम्हाला खऱ्या प्रगतीच्या, खऱ्या समृद्धीच्या, शाश्वत समृद्धीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. तुम्हाला नवं शहर निर्माण करायचं असेल, तुम्हाला नवा देश निर्माण करायचा असेल, तर केवळ डिजिटल, केवळ मेक इन इंडिया अशा घोषणा करून चालणार नाही. त्यासाठी कला समजणारी, कलेबद्दल जाणीव असणारी अशी माणसं निर्माण करावी लागतील, तशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि म्हणून या सगळ्या कलावंतांसोबत आज गप्पा मारताना हेच लक्षात आलं की कलेच्या बाबतीमध्ये आपण एवढे निरक्षर कसे. आणखी साक्षर व्हायचं असेल, आपण संगणक साक्षरतेच्या फार गप्पा मारतो, पण कलेच्या साक्षरतेचं काय? मला असं वाटतं की आज या सगळ्या लोकांनी, आपल्यासारख्या अडाणी लोकांना कलेच्या अनुषंगानं साक्षर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपली यत्ता एका पायरीने जरी उंचावली तरीसुद्धा आजच्या कार्यक्रमाचं सार्थक. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.